झी 24 तास एक पाऊल पुढे। यानंतर आता जाऊया कॉमेडीच्या दुनियेत। फू बाई फू मध्ये अवतरली नवरा बायकोची जोडी आणि पाहूया ह्या जोडीनं काय धमाल केली येते। निवडणुकीला उभी आहे ना म्हणून चाललंय फोटो सेक्शन। तुला सांगतोय अक्केला का तुला असले फोटो सेक्शन करतात। निवडणुकीला उभी आहेस ना तू, मग तुला लोकांनी निवडून द्यायच्याऐवजी हे फोटो बघून लोक वडून नेतील तुला नुसती। चल इकडा मी कॅमेरा आणलेला, मी तुझा फोटो सेक्शन करणार आहे। कॅमेरा मला प्रिंटा मारायच्यात फटाफट। मी काय म्हणते हे समजा राजकारणात करावंच लागतं का? इमे राजकारणामध्ये नेत्याला फ्लेक्झिबल असावं लागतं। फ्लेक्झिबल मला सांगायला परवा देवळात घेऊन गेलो, म्हटलं वाकून या देवळाची चौकट दगडी आहे तरी आमचं आपलं आज या ठिकाणी आम्ही कोणासमोर वाकणार नाही। सोडून घेतलं डोकं। इमे जरा अक्क्याला वापर के। अगं फ्लेक्झिबल म्हणजे जो कायम अशा सगळ्या फ्लेक्सवर झळकण्यासाठी एबल आहे त्यो असा फ्लेक्झिबल। असं फ्लेक्झिबल व्हायला पाहिजे। चल लवकर पटकन ये, आज या ठिकाणी अंगणामध्ये शूट करतो तुला। अंगणात शूट करतो म्हणजे फोटो काढतो तुझे। अंगणात या बया काय आणलेला बघते कुत्र कोंबडी पटकन घे, पट्टे घे हातामध्ये, हे घे पटकन घे। इथं मला या प्राण्यांबरोबर तुझे फोटो काढायचे थीम ठरलेले ही लक्षात घे। हे आपल्याला फोटो काढायचे घेतले तिकडं, हा पट्टा धर इकडं। मला भीती वाटायला लागली। हा बघितलंस इकडं कुत्रा, इकडं कुणीच नाही, इकडं वाघ आहे। वाघ बाबू वाघ कुठं आहे? चहा प्यायला गेला टपरीवर। काय सांगणार वाघ का कधी चहा पितोय? मी जरा अक्केला वापर की जरा एका फोटो सुद्धा आणू का त्याला मी, आणि आणला तर जणू अगदी फोटोसाठी उभी राहणार ते पट्टा घेऊन। बे अकेली कुठली, इथं आपण हे लावायचा फोटो। हा काढू लगेच मी पटकन काढा। हाच की जरा वाघ आहे तुझ्या हातामध्ये, हा जरा कुठं आहे लुक कुठे देऊ? बरे काम कर, मी तुझ्यासाठी इथं वाघ म्हणून बसतो। दे बघू लुक आता। एक मिनिट, असं नाही होत ते कधी धान्य वाघासारखं दिसा बरं का? दे बघू लुक आता। ऍक्शन बोला। हा ऍक्शन यायलंय मी। मी तुझा वाघ झाल्यावर लई भारी लुक दिलास मला। त्यो लुक तुम्ही वाघ झाला म्हणून नाही, तुमच्या गळ्यात मी पट्टा घातला म्हणून। राजकारणात आलं फुरफुरा लागलीस तू। हिमे हे गे पटकन ही कोंबडी घे या तशी पटकन तुझा हा एक फोटो काढतो। हे हरिणे किती तुझा काळजी करू नको, हा ससा तुझ्या डोसक्यावर मला फोटो काढतो सांभाळतो फक्त। हिमे घाबरू नका एक्सप्रेशन सांभा। इमे याच्यामध्ये माग तीन बोकड बी बसवलेले आहेत, इथं वाघ असणार आहे, तिथं चित्र असणार आहेत, काळजी करायला नाही। कशी दिसते आमची आता ही इमला देवी? इमे मला सांगा माग बोकड इकडे हातापायावर प्राणी या समजात मी दिसतय का कुठं? इमे तुला लोक शोधणार ह्याच्यामध्ये ही थीम आहे आपली। झाली कर्माची थीम, मला काही कळना झाली तुमची कर्म। ही जी कोंबडी आहे की नाही, ही आहे ही दारिद्र्य रेषेखालची जनता। ही जी आहे हे हरिण, हे म्हणजे अगं भेदरलेलं काळीत असत्याचं घाबरते सामान्य माणूस आहे तो। आणि जो साप आहे ही विरोधी पक्ष, त्यांना आपण गळ्यात घालून मिरवतो आणि आपण जगाला सांगू शकतो आम्ही काय भीत नाही असं प्रश्न सूचित होते। हे जे कुत्रे आहेत की नाही कुत्रे, हे म्हणजे कार्यकर्ते पावर आहे पावर। असं आहे होय, आणि वर आलं ना डास्क्यावर जसा सुरडा, चढावर फाटात पळणारे आणि उतरावर पळायला घाबरणारे, हे पांढरपेशी आहेत आपल्या डोक्यावर। माग माग म्हणलं त्या बॉकाड आहेत का? त्याची काळजी करू नको, ते सत्तेतले दलाल आहेत, त्यांचा फायदा झाल्याशिवाय इथनं जाणारच नाही ते बोकड ते दलाल नाही, काळजी करू नको। सर जरा तुमचं डोसक आहे ना फरास ट्रेनवाणी आहे, जरा इकडे या पचकन। हे असं इथं फ्लेक्स साहेबांचा फोटो इथे लिहायचं, साहेब तुमच्यासाठी कवा पण कधी पण कुठं पण आत्ता पण। साहेब खुश होणार आहे मी, पटापटा पुढची एक्सप्रेशन द्याल गे। सांगा तुम्ही कॉमेंट्री करा, मी करत जा, मी करतो। पहिला आता एक काम कर, जनतेसाठी तुझ्याबद्दल कळवळ आहे हे एकदा एक्सप्रेशन दे। जनते कळवळ? अगं तुझ्या लगी जनता घाणेरडी असं वाटतं याच्यावर।
दुसरं पचनाचा त्रास झाला का तुला? कसलं एक्सप्रेशन दिलंस तू? काय करायचं तुम्ही? पुढची एक्सप्रेशन घे, पटापटा घे. दिवाळीच्या शुभेच्छा, गणपती शुभेच्छा, नवरात्राच्या शुभेच्छा, दसऱ्याच्या शुभेच्छा. आज या ठिकाणी मान मोडल ती करतो साठी. पन्नास वेगवेगळे फोटो काढले, एकच एक्सप्रेशन द्यायलेस तू? चल पटकन दुःखी एक्सप्रेशन दे. म्हणजे सासूबाई आल्यावर थोबाड करते तसं? तुझ्या आईचा विमान उतरवलाय मी, माझ्या आईबद्दल बोलू नकोस तू. दे दुःखी एक्सप्रेशन दे. दुःखी एक्सप्रेशन कशाला? अग पितृपक्षाच्या शुभेच्छा नको का? इमे डोस्को वापर राजकारणामध्ये शुभेच्छा द्यायची एक बी संधी सोडायची नाही. लोकांना नुसता शुभेच्छांचा वर्षा 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 करे, सगळीकडे समजे फ्लेक्स लागले पाहिजे. दे पटकन दे. झालं? चला बस तुला याच्यावर बस, तुला दाखवतो गावामध्ये काय सर्जर होणं तयारी. इमे आपल्या घरावर फ्लेक्स, सगळीकडे फ्लेक्स, सगळीकडे फ्लेक्स लावून ठेवलेले. हे बघ पानाची टपरी म्हणू नको, रस्ते म्हणू घे, रस्ते बघ, दवाखाने बघ, शाळा बघ. आणि ते बघितलेस काय? सिग्नल ला असा फ्लेक्स लावलेला तुझा. बाबू सिग्नल वर फ्लेक्स आव नको, तो काढा आधी. आधी बोलवा माणसांना, काढा. ट्रॉफिक चालू प्रॉब्लेम होतो, काढा. अगे तोच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला तेच हवा आहे. ह्यो सिग्नल वरचा फ्लेक्स बघून दोन चार वाहने एकमेकावर धडकले तरी चालेल. ब्रेकिंग न्यूज लक्षात ठेवा, आज या ठिकाणी विमलाबाईंकडे जनतेची नजर हटत नाहीये. धड 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 ब्रेकिंग न्यूज. आता काय करायचंय? तिकडे बघ कुठलं पोस्टर आहे. कुठं बघू? दिसलं तुला पोस्टर? कुठलं? कुठं दिसलं का तुला? हात काढा तवा दिस. कसा आहे? तुझा मुडदा गाडला जमिनीत. काय केलं? काय आहे? काय झालं? मी तुझं पोस्टर आहे. डोमलाचं पोस्टर आता मला 10-38% मिळाले. याचं एवढं मोठं सर्टिफिकेट एवढा भर चौकात विद्या बालन उगत बोमलू नको. ते काय तुला असं तुझ्या अब्रू घालवायसाठी लावलेलं नाही आहे, ते तुझ्यासाठीच आपण लावलेलं आहे. मला सांग 38% मुद्दाम लावले ते. मला सांग बोर्डात येणारी पोडं केवढी असतात? किती असतात? थोडी, दोन तीन. ती काय पुढे जाऊन मतदान करत नाहीत? सर्वसाधारण शिकलेली जनताच मतदान करते, लक्षात ठेव. पण त्यासनी वाटायला नको, आपला प्रतिनिधी आपल्यातलाच आहे म्हणून. तो फर्स्ट क्लास शेवटचं एक एक्सप्रेशन देऊन टाक. कंच बघ, माकडं बघ. हिंग आणू का थोडा पोटा दुखायला लागला? पोटाकडे काय बघतेस? चेहऱ्याकडे बघते, एक्सप्रेशन इथं असते. केस लय गळायला लागले हा तुमचा. आत्मक्लेशाचं एक्सप्रेशन आहे ते. आत्मक्लेशाच कशाला? मला कशाला असतील? राजकारणात अपडेट राहायला शिक. राजकारण कुठं चाललंय हे तुला माहिती पाहिजे. राजकारणाचा बदलता ट्रेंड लक्षात घे. मी तुला सांगू का, एकदा तुला आत्मक्लेशाचं एक्सप्रेशन परफेक्ट जमलं की नाही, कधीही आपण पुढे लोक असतील कवा वाटेल तेव्हा शिव्या देऊ शकतो मनातला. काय सांगता? एवढं सगळं सोपं असतंय. कळलं का तुला? तर मग मेरे फोटो को सिग्नल पे या चिपका दे तैया पे भी कर दे. मेरे फोटो को सिग्नल पे या चिपका दे तैया पे भी कर दे. 24 तास एक पाऊल पुढे.